नमस्कार, हॅलो चोवीस तास या आमच्या विशेष कार्यक्रमात मी मधुरा तुमचं मनापासून स्वागत करते. या कार्यक्रमात आपण विविध विषयांवरती चर्चा करत असतो आणि आज आपण शैक्षणिक विषयावर चर्चा करणार आहोत. मेरिट आणि गुणवंत विद्यार्थ्यांसाठी रशियातील बाल्टिक फेडरल युनिव्हर्सिटीमध्ये MBBS आणि ह्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत AK एज्युकेशनल कन्सल्टंटचे डायरेक्टर डॉक्टर अमित कामले. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी आमच्या स्टुडिओमध्ये डॉक्टर अमित कामले यांचं स्वागत करते. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. डॉक्टर अमित कामले यांची थोडक्यात ओळख सांगायची झाल्यास, डॉक्टर अमित कामले हे AK एज्युकेशनल कन्सल्टंटचे संस्थापक आहेत. वोल्वोग्राड युनिव्हर्सिटीतून त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. मिनिस्ट्री ऑफ हेल्थ रशियन फेडरेशन युनिव्हर्सिटीचे ते प्रतिनिधित्व करतात. ही कंपनी रशियन सरकारसोबत गेल्या 18 वर्षांपासून संलग्न आहे आणि तब्बल 1100 अधिक विद्यार्थ्यांना त्यांनी प्रवेश मिळवून दिला आहे. सध्या 350 विद्यार्थी भारतात यशस्वीरित्या व्यवसाय करतात. कझान, मॉस्को, फेडरल युनिव्हर्सिटी अशा 12 विद्यापीठांचे ते अधिकृत प्रतिनिधी आहेत. तब्बल 39 राष्ट्रांमध्ये त्यांनी जागतिक विद्यापीठांमध्ये भेटीही दिल्या. त्याचबरोबर राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते त्यांचा असाधारण सामाजिक कार्यासाठी सत्कारही करण्यात आलाय. बेस्ट एज्युकेशनल कन्सल्टंट्स इन इंडियाचा पुरस्कारही त्यांना सुपर 30 आनंद कुमार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलाय. तसंच विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या डॉक्टर कामले यांचा बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आलाय. 2017 रशियन सरकारनेही त्यांना लेटर ऑफ ग्रॅटिट्यूड ह्या पुरस्कारानं गौरवलंय. चला तर आज आपण याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया डॉक्टर अमित कामले यांच्याकडून. डॉक्टर, पुन्हा एकदा स्वागत आहे. खरं तर आता मी रशियाबद्दल बोलायचं झालं तर सध्या रशियामध्ये फुटबॉल फीवर बघायला मिळतोय आणि अर्थातच आपले विद्यार्थी देखील त्याचा मनमुराद आनंद लुटतच असतील. याविषयी सगळ्यात अगोदर मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे. ऑफकोर्स, रशिया आता क्वालिफाईंग राऊंड्समध्ये क्वालिफाय झालेली आहे आणि त्याच्यामुळं फॅन्ससाठी ही एक खूप चांगली गोष्ट आहे, कारण रशियासाठी हा फार मोठा फेस्टिवल आहे. त्याचप्रमाणे आमचे जे विद्यार्थी आहेत हे देखील फिफाचा पूर्ण आनंद लुटत आहेत. अगदी कलिनिनग्राद शहरामध्ये असू देत किंवा मॉस्कोमध्ये किंवा कझानमध्ये असू देत, तर आमच्या विद्यार्थ्यांना देखील हे हा सोहळा पाहण्याचा एक जो आनंद आहे तो आम्ही व्यक्त करू शकत नाहीये आणि त्यांना खूप आनंद झालेला आहे हे विटनेस करत असतात. बरोबर आहे. म्हणजे याची देही याची डोळा बघण्याची संधी खरं तर आता रशियामध्ये शिक्षण घेत असलेल्या अनेक विद्यार्थ्यांना खरं तर मिळते. त्याचबरोबर सर, रशियाबद्दल उल्लेख करायचा झाला तर रशियामध्ये नेमकी कोणत्या प्रकारची विद्यापीठं आत्ता आहेत आणि त्याविषयी काय सांगाल, आणि फेडरल युनिव्हर्सिटी नेमक्या कुठे कुठे आहेत? रशियामध्ये दोन टाईपचे मेडिकल युनिव्हर्सिटीज आहेत. एक जो प्रकार आहे ज्याला आपण म्हणतो स्टेट गव्हर्नमेंटच्या अंडर ज्या युनिव्हर्सिटीज येतात ह्याला आपण स्टेट युनिव्हर्सिटीज म्हणतो, आणि दुसऱ्या ज्या आहेत ह्या फेडरल युनिव्हर्सिटीज, म्हणजे जे केंद्र सरकारच्या मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटीज आहेत. केंद्र सरकारच्या ज्या युनिव्हर्सिटीज आहेत, म्हणजे फेडरल युनिव्हर्सिटी फक्त 10 आहेत आणि राज्य सरकारच्या ज्या युनिव्हर्सिटी आहेत ते 970 ह्या युनिव्हर्सिटीज आहेत. फेडरल युनिव्हर्सिटीज हे रशियाच्या टॉप मेट्रोपॉलिटन शहरामध्ये लोकेटेड आहेत आणि इमॅन्युअल कांत बाल्टिक फेडरल युनिव्हर्सिटी ही कलिनिनग्राद नावाच्या युरोपियन रशियामध्ये एक सुंदरसं शहर आहे, जे एक डिफेन्स शहर म्हणून ओळखलं जातं आणि अँबर तिथं खूप प्रसिद्ध आहे. जगात जे अँबर आहे ते ह्या शहरातून सगळ्या ठिकाणी पाठवलं जातं आणि डिफेन्स बेस असल्या कारणाने सिक्युरिटीची खूप भक्कम तिथं सोय आहे. बरोबर. आणि विद्यार्थ्यांना कसल्याही प्रकारचा त्रास त्या शहरामध्ये नाही आहे. सेफ सिटी आहे. फिफा वर्ल्ड कप आता तिथं खेळला जात आहे. बरोबर. आणि युरोपमध्ये असल्या कारणाने पोलंड, जर्मनी, फ्रान्स हे आमचे जवळचे नेबर्स आहेत. बरोबर आहे. अर्थातच म्हणजे खूप चांगल्या चांगल्या युनिव्हर्सिटीज खरं तर आज रशियामध्ये आहेत आणि अनेक विद्यार्थ्यांना याची संधी आहे शिक्षण घेण्याची. त्याचबरोबर सर, फेडरल युनिव्हर्सिटीमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर नेमकं कसं आहे ह्याबद्दल मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे. त्याचबरोबर मेरिट आणि गुणवंत विद्यार्थ्यांना हे जास्त लाभदायक ठरू शकतं का, हे निवडायचं कसं ह्याविषयी काय सांगाल? सगळ्यात महत्त्वाचं, फेडरल युनिव्हर्सिटी हे केंद्र सरकारच्या अंतर्गत असल्या कारणाने तिकडं सबसिडी जी आहे ते विद्यार्थ्यांना जास्त मिळते. त्याच्यामुळं जे शिक्षणाची कॉस्ट आहे ती कमी आहे. त्यांचे स्वतःचे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल्स आहेत. त्याचप्रमाणे सिम्युलेशन क्लिनिक्स आहेत.
डायग्नोस्टिक सेंटर्स स्वतःचे आहेत, त्यानंतर टॉप जे कंट्रीचे विद्यार्थी तिथं येत असतात, त्याच्यामुळे टीचिंग स्टाफ ही तितक्याच तोडीचं आहे. खूप चांगला टीचिंग स्टाफ फेडरल कॅम्पसमध्ये आहे. मुलांना राहण्याची सोय असू देत किंवा रिसर्चला आज प्राधान्य दिलं जातं आणि कंट्रीमधून टॉपच विद्यार्थी ते निवडतात. आता एक गैरसमज विद्यार्थ्यांमध्ये काय की ज्यांना ऍडमिशन भारतात मिळत नाही तेच विद्यार्थी फक्त रशियात जातात. फेडरल युनिव्हर्सिटी ही फक्त अशाच विद्यार्थ्यांना त्यांच्याकडे घेते जे मेरिट मधले आहेत आणि टॉपचे आहेत. म्हणजे फक्त मेरिट आणि गुणवंत विद्यार्थ्यांनाच ती निवडते. कुठलाही सामान्य विद्यार्थी जो फक्त 12वी पास झालेला आहे त्यांना ते घेऊ शकणार नाहीत. कारण मेरिटचे विद्यार्थी आज ऍडमिशन रशियामध्ये असू देत किंवा कुठल्याही परदेशी युनिव्हर्सिटीमध्ये अगदी इझी आहे, मात्र ते गुणवत्तेला का जास्ती प्राधान्य देतात? कारण सगळ्यात महत्वाचं गुणवत्तामध्ये आलेले जे विद्यार्थी आहेत हे केपेबल आहेत आणि त्यांचा माइंड आणि त्यांची ब्रेन कॅपॅसिटी ही फोकस्ड असते. केपेबल असल्या कारणाने ते स्वतःच्या गोष्टी स्वतः करू शकतात. बरोबर. जे मेरिटमध्ये नाहीत त्यांना काय प्रत्येक वेळेस आपल्याला स्पून फेड करायला लागतं. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट काय, कुठल्याही प्रकारची इन्फ्लुएन्सची त्यांना गरज लागत नाही मेरिटच्या विद्यार्थ्यांना. मात्र नॉन मेरिट विद्यार्थ्यांना कसं प्रत्येक वेळेस कुणा ना कुणाची तर इन्फ्लुएन्सची गरज असते. आज जरी मेरिटचे विद्यार्थी त्यांच्याकडून काही चूक झाली तर ते तरी त्यांची चूक दुरुस्त करून ते पुढे जाऊ शकतात. नॉन मेरिटच्या विद्यार्थ्यांचा एक प्रॉब्लेम काय होतो की प्रत्येक वेळेस त्यांना काय करावं लागतं की जगाला ते सामोरं जाऊ शकत नाहीत. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं काय, ते अटेंटिव्ह आहेत. मेरिटचे विद्यार्थी अटेंटिव्ह आणि पंक्चुअल असतात आणि नॉन मेरिटचे विद्यार्थी काय कायम कन्फ्युजन मध्ये असतात. म्हणून असे विद्यार्थी जे मेरिटोरियस आहेत अशा विद्यार्थ्यांना फेडरल कॅम्पसमध्ये ते अपॉर्च्युनिटी देतात. ज्याच्यामुळे काय होतं की आपल्याला जो एक क्वालिटी आहे कामाची ती चांगली मिळणार आहे आणि जे काम आहे क्वांटिटी जे कामाचं आहे ते देखील फास्ट केलं जाणार आहे. आणि त्याच्यामुळे काय होणार आहे की सोसायटी ला एक त्याचा फायदा काय होणार आहे की एक रिस्पॉन्सिबल प्रोफेशनल मिळणार आहे आणि एक रिलायबल प्रोफेशनल मिळणार आहे. त्याच्यामुळेच फेडरल कॅम्पसेसमध्ये आज फक्त मेरिटचेच विद्यार्थी ते घेत आहेत. बरोबर आहे. अर्थातच आता तुम्ही सांगितलं की मेरिटचेच विद्यार्थ्यांची खरं तर निवड होते आणि नक्कीच अशा मेरिटच्या विद्यार्थ्यांना गुणवंत विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होऊ शकतो. मात्र बऱ्याचदा पालक जे असतात त्यांना असं वाटत असतं की आपला विद्यार्थी आहे तो आपल्याजवळ म्हणजे आपल्याच देशामध्ये राहावा आणि आपल्या इथेच त्याने शिक्षण घ्यावं. म्हणजे भारतातल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत आपण बोलतोय, तर भारतात एकीकडे म्हणतात की आम्हाला भारतातही ऍडमिशन मिळेल, मग पुढे जाऊन परदेशात ते सीट बुक करून ठेवतात. हे किती घातक ठरू शकतं पुढे जाऊन? ऑफकोर्स हे खूप घातक आहे. कारण ह्याच्यामुळं काय होतं की हे कोण पालक करतात किंवा कुठले विद्यार्थी करतात, जे दोन कॉन्ट्राडिक्टरी बिलीव्स म्हणजे विसंगतता ज्याला आपण म्हणतो किंवा विरोधाभास यांना आहे की माझा एका गोष्टीवर विश्वास आहे आणि एका गोष्टीवर विश्वास नाही, मात्र मी असं दाखवतो जगाला की माझा त्याच्यावर खूप विश्वास आहे. त्याच्यामुळं आपलं जे माइंड आहे ते दोन कॉन्ट्राडिक्शन्स हँडल नाही करू शकत. म्हणून आपल्याला ते कायम दुविधेमध्ये नेत असतं. म्हणजे काय, एक रॅशनल विचाराकडे नेतं, त्याला आपण म्हणतो जस्टिफिकेशन, म्हणजे स्वतःलाच खोटं बोलायचं आणि स्वतःची समजूत घालायची, याला आपण रॅशनल बिहेवियर म्हणतो. आणि दुसरं जे बिहेवियर आहे ज्याला आपण म्हणतो की प्रॅक्टिकल थिंकिंग किंवा कॉन्ट्राडिक्शन फेस करण्याची जी वृत्ती आहे, म्हणजे रॅशनल थिंकिंगवाला काय म्हणतो की आज मला माझ्या मुलाला किंवा मुलीला पाठवायचं नाही, मात्र एक संधी आहे, आपण ट्राय करूया. बरोबर. असं काहीतरी एक दाखवूया की आपण पाठवण्याचा प्रयत्न तर करत आहोत, म्हणजे आपण किती ओपन आहोत. आणि जो फेस करणारा कॉन्ट्राडिक्शन आहे तो काय करतो की ठीक आहे, इथं मिळालेलं नाही आहे, तिथं ते हार्डवर्क करू शकतील आणि आपण एक चान्स देऊया. आता ह्या सगळ्यात महत्वाचं एक सिच्युएशन ही आहे की हे जे सगळे लेकरं आहेत हे 17-18 वर्षाची लहान लेकरं आहेत आणि त्यांना अशा डायरेक्शनमध्ये आपण न्यायलाच नाही पाहिजे की जे आपण स्वतः करणार नाही. कारण फॉरेन एज्युकेशन म्हणलं की त्याच्यात मेंटल प्रिपरेशन आलं, फिजिकल प्रिपरेशन आहे, त्याच्यानंतर माइंडसेट आहे आणि आपण थोडंसं फ्री असणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे एक फायनान्शियल रिस्पॉन्सिबिलिटी असते. म्हणजे ह्याच्यामध्ये होतं कसं की सपोज आज एखाद्या बॉसने आपल्या एका एम्प्लॉयला सांगितलं की मी तुला जर तू चांगलं काम केलंस तर मी तुला पगार देतो प्लस एक गाडी आणि ड्रायव्हर देतो. मग एका महिन्यानंतर काय होतं की तो व्यक्ती काय करतो की पगाराची अपेक्षा तर करतोच, मात्र ड्रायव्हर आणि गाडीची पण देखील तो अपेक्षा करायला लागतो. मात्र त्याला फक्त पगार मिळाल्यावर तो काय होतो, नाराज होतो. कारण त्याला काय वाटत असतं की आता गाडी आणि ड्रायव्हर पण मिळणार. आता या बॉसच्या ठिकाणी आपण पालकांना नेऊया. म्हणजे काय, ज्या
गोष्टी आपण प्रॉमिस करतो त्या करायला पाहिजे. बरोबर आहे. नाहीतर त्या गोष्टीच, आता जर ड्रायव्हरची आणि गाडीची जर आपण गोष्ट केलीच नसती त्या एम्प्लॉयरला, तर तो आपला पगार घेऊन बाजूला सरकला असता. सिमिलर सिच्युएशन आहे की ज्या गावाला आपल्याला जायचं नाही आहे त्या गाव त्या स्टेप्सवरच आपण न गेलेलं कायम बरं. बरोबर आहे. ज्या गावाला जायचं नाही त्या गावाचा पत्ताच का विचारायचा हे खरं तर म्हटलं जातं. मात्र अनेकदा असं होतं की आज भारतामध्ये अनेक गुणवंत आणि मेरिटवाले विद्यार्थी आहेत, मात्र त्यांना भारतामध्ये काही कारणास्तव प्रवेश मिळत नाही असंही बऱ्याच विद्यार्थ्यांच्या बाबतीत होतं. तर अशा वेळेस आपण ह्या विद्यार्थ्यांना आणि अर्थातच त्यांच्या पालकांना काय मार्गदर्शन कराल? सगळ्यात महत्त्वाचं ह्याच्यात आहे की परदेशी शिक्षण हे व्यक्ती कसे बघतात, म्हणजे जे विद्यार्थ्यांना आज भारतामध्ये प्रवेश मिळालेला नाही आहे, सगळ्यात महत्त्वाचं हे एक सोल्युशन आहे की त्यांना तिथं ॲडमिशन आज मिळू शकतं. सगळ्यात महत्त्वाचं आम्ही काय करतो की सगळ्यात पहिलं की जो तुमचा प्रॉब्लेम आहे तो जाणून घेण्याचा प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. ते जाणून घेतल्यानंतर ती एक स्ट्रॅटेजी राबवली जाते की तो प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा. सॉल्व्ह करत असताना सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की त्या प्रॉब्लेमची त्या विद्यार्थ्याला कितीपत जाणीव आहे आणि कितपत जाणीव नाही आहे. जर तो ही अपॉर्च्युनिटी म्हणून बघत आहे तर पुढे त्याला आम्ही पाठवण्यात आम्हाला इझी जाऊ शकतो. बट जर त्याची मानसिकताच नसेल हार्डवर्क करण्याची आणि एक चेंज ॲक्सेप्ट करण्याची, तर अशा विद्यार्थ्यांनी इथंच एक वेगळा मार्ग घेतला तर बरोबर बरोबर आहे. म्हणजे मानसिक तयारी असणं हे फार महत्वाचं आहे. म्हणजे परदेशात जायचंय मात्र आपली मानसिक तयारी नसेल तर आपण तिथे जाऊन शिक्षण घेण्यातही खरंतर अर्थ नाहीये. त्यामुळे एक मानसिक तयारी करायची आणि नंतर मग पुढे जाऊन आपल्या शिक्षणाची दिशा ठरवायची. सर अजून एक प्रश्न, तो म्हणजे मेरिटमध्ये नसून जे पालक मुलांना भारतात सीट मिळवून देतात असे बरेचसे पालक आपण बघतोय, तर त्यामुळे वैद्यकीय सेवा ही पुढे जाऊन धोक्यात येऊ शकते का? ऑफकोर्स आज आपल्याकडे एक ट्रेंड आहे पूर्ण भारतात की देणाऱ्याला माहीत आहे द्यायचं, घेणाऱ्याला माहीत आहे घ्यायचं. सो हे जे सगळं देवाणघेवाण आहे हे मुलं बघत असतात आणि त्यांच्या मनात परत एक सायकोलॉजिकल काय इम्पॅक्ट होतो की डॉक्टर की देखील एक देवाणघेवाणाची एक प्रोसिजर आहे. बरोबर. आणि त्याच्यामुळं काय होतं की जी प्रायमरी डॉक्टर कीचा जो एक महत्वाचा फेज आहे ती म्हणजे सेवा. तो जो प्रायमरी फेज आहे तो सेकंडरी मध्ये जातो आणि फायनान्सला जास्ती प्राधान्य दिलं जातं. त्याच्यामुळे आम्ही आज अशा विद्यार्थ्यांना सल्यूट करतो किंवा त्या लोकांचा जास्ती रिस्पेक्ट करतो की जे आपल्या पालकांना सांगतात की ह्या बाबींना तुम्ही साथ देऊ नका. आणि त्याच्यामुळेच ऑफकोर्स अशा माल प्रॅक्टिसेसमुळेच काय होणार आहे की आपल्या हेल्थ केअरमध्ये ऑफकोर्स धोक्याचं हे वातावरण आहे. कारण जर आपण आज सोन्याच्या दुकानात जर आपण आज तांबं विकायला प्रयत्न जरी केला तर तितका भाव येणार नाही. नॉन मेरिटच्या विद्यार्थ्यांचा हाच आहे. मात्र आपल्या लोकांना काय वाटत असतं की आमच्या डोळ्यासमोर राहू देत, मात्र त्याचा भाव जो आहे तो तितका नसणार आहे मेरिटच्या तुलनेने. बरोबर आहे. त्याचबरोबर बऱ्याचदा असं होतं की जेव्हा विद्यार्थी परदेशातून भारतात मध्ये पुन्हा येतो तेव्हा एक्झिट एक्झाम केव्हा द्यायची असते हा एक संभ्रम विद्यार्थ्यांमध्ये असतो. ही एक्झिट एक्झाम म्हणजे नेमकं काय आणि ह्या परीक्षेचं किती महत्व आहे? ही एक्झाम आता लेटेस्ट इंट्रोड्यूस केलेली आहे. जे विद्यार्थी भारतामध्ये MBBS करू इच्छितात आणि जे फॉरेन जाऊ इच्छितात ह्या सर्वांना त्यांच्या लायसन्सिंगसाठी नॅशनल एक्झिट टेस्ट देणं गरजेचं आहे. अगोदर जे फक्त विद्यार्थी परदेशाला जात होते फक्त त्यांना फॉरेन ग्रॅज्युएटची एक्झाम द्यावी लागत होती, मात्र हा एक खूप चांगला प्रपोजल आपल्याकडे आला असल्या कारणाने आज तुम्ही भारतामध्ये MBBS करा काय परदेशामध्ये करा काय, मात्र परदेशातले चांगले कॉलेजमध्ये आता जाणं गरजेचं आहे. कारण आता फॉरेन जे ग्रॅज्युएट्स आहेत ते इंडियन ग्रॅज्युएट्स बरोबर कॉम्पिट करताना आपल्याला थोड्या वर्षात दिसणार आहे. बरोबर आहे. त्याचबरोबर फेडरल युनिव्हर्सिटीमध्ये जर आत्ता आपल्या विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यायचं असेल तर साधारणतः किती खर्च येतो आणि स्कॉलरशिपची काही पद्धत किंवा योजना त्या युनिव्हर्सिटीमध्ये असते का, त्याविषयी काय? फेडरल युनिव्हर्सिटीमध्ये हा जो कोर्स आहे MBBSचा हा 6 वर्षाचा फुल टाईम कोर्स आहे आणि अंदाजे जो खर्च आहे हा 22 ते 25 लाख रुपये लागणार आहे. म्हणजे अंदाजे 3 ते 4 लाख रुपये पर इयरला विद्यार्थ्यांना खर्च आहे, ज्याच्यामध्ये कॉलेजची फी, हॉस्टेल फी आणि इन्शुरन्सचा समाविष्ट आहे. त्याचप्रमाणे वैयक्तिक खर्चासाठी अंदाजे पालकांनी एक 5,000 रुपये दर महा असं विद्यार्थ्यांना त्यांच्या जेवणासाठी, त्यांचं इंटरनल ट्रान्सपोर्टेशनसाठी ते
देऊ शकतात. बरोबर. आणि मला वाटतं की बँकांकडूनही एज्युकेशनल लोन सहज उपलब्ध आहे. एज्युकेशनल लोन आपलं ऍडमिशन झाल्यानंतर आपल्याला एज्युकेशन लोनसाठी देखील विद्यार्थी अप्लाय करू शकतात. बरोबर आहे. आपण एक छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर अजून फेडरल युनिव्हर्सिटी विषयी वैशिष्ट्य जाणून घेऊ आपण एका छोट्याशा ब्रेक नंतर. तेव्हा हॅलो 24 तास मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हॅलो 24 तास. ब्रेक नंतर हॅलो 24 तास मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. मेरिट आणि गुणवंत विद्यार्थ्यांसाठी रशियातील बाल्टिक फेडरल युनिव्हर्सिटीमध्ये MBBS ची संधी आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करतात डॉक्टर अमित कांबळे. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळणार आहोत. डॉक्टर, खरं तर रिपीट एक्झाम देऊ नका असं तुम्ही बऱ्याचदा आपल्या ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या मुलांना आणि अर्थातच त्यांच्या पालकांना सांगितले. ही रिपीट एक्झाम का देऊ नये? म्हणजे खास करून नीटची एक्झाम आपण रिपीट करतो ती का करू नये? सगळ्यात पहिले जेव्हा विद्यार्थी रिपीटच्या ज्या फेजमध्ये असतो, जेव्हा फर्स्ट टाईम तो एक्झाम देत असतो, तेव्हा त्यांचं माइंड ओपन असतं आणि कुठले स्पेसिफिक गोल्स ते सेट केलेले नसतात, कुठले प्रेशर्स त्यांच्याकडे नसतात. म्हणजे काय होईल, जर सपोज आज आपल्याला ॲडमिशन मिळालं तर ठीक आहे, आपण इंडियात घेऊया. नाही मिळालं तर रशियाचं एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. सेकंड टाइम जेव्हा आपण रिपीटच्या ह्याच्यामध्ये येतो, तेव्हा काय होतं, आपल्याला भरपूर सोसायटीचं एक प्रेशर असतं की एक आपल्याकडे अजून पर्टिक्युलरली एक चालत जे आलेलं आहे की अजून लाईनवर लागलेला नाही आहे किंवा लाईनवर लागलेली नाही आहे, सेटल अजून होत नाही. सो एक प्रेशर असतं, सोसायटीचं एक प्रेशर असतं आणि त्याच्यामुळे आपल्याला काहीतरी प्रूव्ह करायचं असतं. आणि त्याच्यामुळे जेव्हा आपण पेपर द्यायला जातो तेव्हा आपली लेवल ऑफ अनसर्टन्टी असते, ती कायम वाढत असते. म्हणजे काय होतं की परत मिळेल का नाही मिळेल, आणि रशियाचा ऑप्शन जो त्यावेळेस होता तो ह्या वेळेस देखील आहे, मग त्यावेळेसच का घेतलेला नाही आहे. सो त्याच्यामुळे काय होतं की जो प्रायमरी फोकस आपला जो MBBSचा असतो तो आपला निघून आपण सेकंडरी ह्याच्यात जातो की आता ती लाईनच नको. म्हणजे जो आपण फर्स्ट एकदा अचीव्ह करू शकत होतो फर्स्ट अटेम्प्ट मध्येच, तोच आपण सेकंड अटेम्प्ट दिल्यानंतर परत MBBS कडे जाऊ का नाही हा एक मोठा प्रॉब्लेम असतो. कारण डिप्रेशन येऊ शकतं विद्यार्थ्यांना, इरिटेबिलिटी येऊ शकतं, आणि त्याच्यामुळे कसं होऊ शकतं की एक लाईन किंवा स्ट्रीम चेंज करण्याची कधी कधी गरज देखील निर्माण होऊ शकते. बरोबर आहे, बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात एक योग्य निर्णय घेणं आवश्यक आहे आणि योग्य मार्गदर्शन जर मिळालं तर नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो. आपले नंबर्सही डिस्प्ले होत आहेत तर त्या ठिकाणी तुम्ही संपर्क साधू शकता आणि सरांचं मार्गदर्शन अजून विस्तृतपणे घेऊ शकता. सर, अजून एक प्रश्न तो म्हणजे अर्थातच परदेशात आपला मुलगा शिकायला जाणार आहे, तर फेडरल युनिव्हर्सिटीमध्ये जर जायचं असेल तर कशा पद्धतीने हॉस्टेलची सोय असणार आहे त्या ठिकाणी, त्याविषयी अगदी थोडक्यात काय सांगा. खूप महत्वाचं आहे की प्रत्येक युनिव्हर्सिटीला स्वतःचे हॉस्टेल्स असणं खूप गरजेचं आहे. फेडरल कॅम्पसमधले जे हॉस्टेल्स आहेत ते कॅम्पसमध्ये आहेत, मुलींचं सेपरेट हॉस्टेल आहे, मुलांचं सेपरेट हॉस्टेल आहे, अटॅच्ड किचन्स आहेत, अटॅच्ड टॉयलेट बाथरूम्स आहे. पूर्ण हे जे कॅम्पस आहे हे वायफाय इक्विप्ड आहे आणि पोलीस स्टेशन बूथ्स जे आहेत हे कॅम्पसमध्ये आहेत. फार्मसी असू देत किंवा 24 आवर्स ग्रोसरी शॉप असू देत, लायब्ररी असू देत, स्विमिंग पूल्स हे सगळे कॅम्पसमध्ये आहेत. त्याच्यामुळे इंडियन विद्यार्थ्यांना कसलाही प्रकारचा प्रॉब्लेम नाही आहे आणि हे सर्व जे हॉस्टेल्स आहेत ते गव्हर्नमेंट हॉस्टेल्स आहेत. बरोबर आहे. आणि नक्कीच त्याचा फायदा खरं तर आपल्या विद्यार्थ्यांना होऊ शकतो. योग्य राहण्याची सोय आपण खरं तर ह्या फोटोजच्या माध्यमातून आपल्या पालकांपर्यंत पोहोचवतोय. हा कॅम्पसही अतिशय सुंदर आहे, आपण हे ह्या खरं तर क्लिपमधनं बघतोय. सर, अजून एक प्रश्न तो म्हणजे पालक आणि विद्यार्थ्यांनी जर तुमच्याशी संपर्क साधायचा असेल तर नेमका कुठे संपर्क साधायचा आहे, अगदी थोडक्यात काय सांगा? विद्यार्थी आणि पालक आमच्या भेटीस आमच्या पुण्याच्या कार्यालयामध्ये येऊ शकतात. सकाळी 10 ते 4 दरम्यान पुण्यामध्ये FC रोडला आमचं कार्यालय आहे. अगदी रविवारी देखील विद्यार्थी आणि पालक आमच्या भेटीस येऊ शकतात, मात्र अपॉइंटमेंट रजिस्टर करून येणं खूप गरजेचं आहे. बरोबर आहे. आणि मला वाटतं की खाली सगळे नंबर्सही डिस्प्ले होत आहेत, त्याचबरोबर आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत सगळे नंबर्स तर पोहोचवतोय, पत्ता देखील पोहोचवतोय. सर, आपल्यापर्यंत आत्तापर्यंत अनेकांनी विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलेली आहे आणि आपल्या मार्फत एक श्रेया एक विद्यार्थिनी आता सध्या रशियामध्ये शिक्षण घेते, आपण तिची प्रतिक्रिया ऐकूया आणि आपल्या पालकांना देखील दाखवूया. कारण सेफ आहे. आम्ही असंच एकदा न्यूजमध्ये बघत होतो तर तेव्हा आम्हाला वाटलं की लाईक दिस इज रिअली सेफ अँड वी कॅन गो थ्रू दिस. अँड प्रोसिजर्स खूप चांगले होते, त्यांनी प्रत्येक गोष्ट खूप डिटेलमध्ये आम्हाला सांगितली. प्रत्येक प्रोसिजर, प्रत्येक फॅक्ट युनिव्हर्सिटीबद्दल जी काही इन्फॉर्मेशन होती ती अपटू डेट दिली. ही हेल्प्ड अ लॉट. लाईक आम्हाला एक सेकंड चान्स पाहिजे होता
सो आफ्टर दॅट आम्ही सगळ्यांनी होप सोडून दिली होते. तेव्हा आम्हाला जाऊन माहिती पडलं की लाईक आम्हाला एक दुसरा एक ऑप्शनही आहे. अँड त्यांनी आम्हाला सांगितलं की प्रत्येक गोष्ट थोडं अवघड असतं बट इट्स ओके. लाईक रशियामध्ये पण एवढं आहे एज्युकेशन चांगलं. सो वी चूज AKC एज्युकेशन. तिने खरं तर AKC एज्युकेशन कन्सल्टन्सी खरं तर तिचे त्याची निवड केली आणि नक्कीच आता ती तिथे शिक्षण घेते. सर बऱ्याचदा असं होतं की पालकांना विद्यार्थ्यांना आपल्या मुलांना जेव्हा परदेशात पाठवायचं असतं तेव्हा एक धाकधूक असते. मात्र तुम्ही ह्या हे मुलं जेव्हा जाणार रशियामध्ये जाणार आहेत त्यापूर्वी एखादी मीटिंग घेतात का आणि ती त्या मीटिंगच्या माध्यमातून आपल्या पालकांचं मनोबल कसं तुम्ही वाढवता? हे खूप गरजेचं आहे कारण जे विद्यार्थी कुणासोबत जाणार आहेत ऑफकोर्स ते माझ्यासोबत जाणार आहेत किंवा आमच्या स्टाफसोबत रशियाला जाणार आहेत त्याच्या अगोदर एक प्री डिपार्चर फंक्शन आम्ही घेतो जेव्हा सर्व विद्यार्थी आणि पालक एका ठिकाणी येतात. रशियाचं जे कायदे आहेत टीचरांशी संवाद असू देत किंवा एअरपोर्टवर जे इमिग्रेशनमध्ये असणारे जे रूल्स रेग्युलेशन्स आहेत ते त्यांना तिथं शिकवले जातात. सगळ्यात महत्त्वाचं जे आहे की इमर्जन्सी सिच्युएशन्समध्ये सिच्युएशन्स हँडल कशा करायच्या अशा संपूर्ण पद्धतीची ही कार्यशाळा असते जिथं सगळे विद्यार्थी जाण्याच्या अगोदर येत असतात आणि 6 महिन्यानंतर आमची एक वार्षिक पालक मेळावा असतो जिथं विद्यार्थ्यांचा रिपोर्ट जो आहे फेडरल कॅम्पसमध्ये आज कसा आहे तो त्यांना आम्ही सांगत असतो. बरोबर आहे. अर्थातच अजून एक महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे आपल्या इकडनं भारतातून जेव्हा विद्यार्थी रशियात जातात तेव्हा भाषेचा मुख्य प्रश्न पडतो. तर अशा वेळेस अभ्यासक्रम नेमका कोणत्या भाषेत असतो आणि लायब्ररीमध्ये कशा पद्धतीची पुस्तकं ह्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी मिळू शकतात? फेडरल युनिव्हर्सिटीमध्ये पूर्ण जे शिक्षण आहे फर्स्ट टू सिक्स्थ इयर हे इंग्रजी भाषेमध्ये शिकवलं जातं विद्यार्थ्यांसाठी. मात्र रशियन भाषा ॲज अ पार्ट ऑफ करिक्युलम त्यांना शिकवली जाते पेशंटशी आणि लोकलशी इंटरॅक्ट करण्यासाठी. बुक्स जे आहेत ते सगळे इंडियन ऑथरचे बुक्स आहेत. म्हणजे जर आज आपण ॲनॉटॉमीला BD84 वापरत असतो तर तेही तेच रेफर करू शकतात. फिजिओलॉजीला गायटन असू देत. सो असे जे इंडियन ऑथरचे बुक्स आहेत ते लायब्ररीमध्ये आहेत आणि त्याची एक फिजिकल कॉपी देखील विद्यार्थ्यांना आम्ही तिथं प्रोव्हाइड करतो. बरोबर आहे. म्हणजे अशा पद्धतीनं हे खरं तर शिक्षण परदेशात चालतं आणि नक्कीच त्याचा विद्यार्थी फायदा घेऊ शकतात. एक शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे मुलं आजारी पडली तर नेमकी काय काय सोय आहे आणि रॅगिंग सारखे प्रकार घडतात का आणि घडत असतील तर त्यावरती काही कायदेशीर बाबी किंवा कायदेशीर काही तोडगा निघतो का त्याविषयी काय सांगा? मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की रॅगिंग चे प्रकार फेडरल युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमध्ये होत नाहीत. जर एखादा विद्यार्थी आजारी पडला तर त्याला इन्शुरन्स असतात आणि त्यांना शिकवलं जातं की डॉक्टरला स्वतःकडे कसं बोलवायचं कारण डॉक्टर त्यांच्या मदतीस येऊ शकतात. आपल्याकडे 24/7 डॉक्टर सर्व्हिस जी आहे ही कॅम्पसमध्ये आहे म्हणून पालकांना भीतीचं काही कारण नाही. मात्र थंडी देखील तिथं एवढी नसते जसं मेन रशियामध्ये जशी थंडी असते -15 -20 त्याच्यामुळं इतकी थंडी देखील या कॅम्पसमध्ये नाही आहे. बरोबर आहे. अर्थातच सर वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागते. मात्र तुम्ही आलात आणि खूप छान मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांना केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. थँक्यू फॉर इनव्हाइटिंग. यानंतर हॅलो 24 तास मध्ये आज आपण इथे सांगतो. तुम्ही पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हॅलो 24 तास. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.